चालेल, सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढे पाहणार आहोत आपण शेप अँड शेप्स अँड मॅप्स. शेप सर्वांना माहिती, तुम्ही लहानपणापासून शेप शिकलेले आहात, यु नो व्हेरी वेल तुम्हाला कोणकोणते शेप. शेप म्हणजे काय? आकार. आणि मॅप म्हणजे काय? नकाशा. लक्षात घ्या, शेप म्हणजे आकार आणि मॅप म्हणजे नकाशा. नेम द फॉलोइंग शेप्स, तुम्हाला शेपचे नावं द्यायचे आहेत. सी, याला काय म्हणतो आपण? एरो. इट इज नोन ऍज एरो. एरो म्हणजे काय? बाण. एरो म्हणजे काय? बाण. लक्षात घ्या, एरो म्हणजे काय? बाण. देन नेक्स्ट पॉइंट इज, हा बघा, तुम्हाला पॉइंटच दिला ऍक्च्युली. पुढे काय दिलं? पॉइंट. पॉइंट म्हणजे काय? बिंदू. पॉइंट म्हणजे काय? बिंदू. आफ्टर दॅट देर इज अ स्क्वेअर. काय दिलंय? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? चौरस. लक्षात घ्या, यू शुड नो दॅट की अबाउट काय म्हणतात त्याला मराठीमध्ये. कारण काय होतं की तुम्हाला मराठी हा विषय सुद्धा, येस बाळांनो, येस. सो याला म्हणतो चौरस. रेक्टॅंगलला आपण म्हणतो आयत. रेक्टॅंगल म्हणजे काय? आयत. ट्रायंगल. ट्रायंगलला आपण म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? त्रिकोण. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. सर्कलला आपण काय म्हणतो? सर्कलला वर्तुळ म्हणतो आपण. स्टार, दिस इज द स्टार, इट इज नोन एज स्टार. किंवा त्याला तारा म्हणतो आपण. काय म्हणतो? तारा. आणि लाईन. लाईन म्हणजे काय? रेष किंवा रेघ. लाईन म्हणजे रेष किंवा लेघ. आता याचा उपयोग कुठे होतो? बघा, ज्या ज्या वेळेस आपण नकाशे काढतो, सो त्यावेळेस आपण या अशा प्रकारे जे काही तुमचे शेप्स आहेत त्याचा उपयोग करून आपण नकाशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी फिलअप करू शकतो. सो दिस इज अ मॅप ऑफ अ गार्डन. एक गार्डन आहे नकाशाच्या, सॉरी, गार्डन आहे बगीचा. त्या बगीचाचा काय आहे? हा मॅप आहे. काय आहे? हा मॅप आहे. मग थोडं छोटं करून दाखवतो, मग आपण त्याला थोडं मॅक्झिमाइज करूया. अजून सी, दिसतो तुम्हाला? बघा, असं आहे इथे. सो द शेप्स इंडिकेट. आता हे तुमचे जे शेप आहेत ना, ते तुम्हाला इंडिकेट करतात दॅट विच व्हॉट इट इज. इथे बघा, तुम्हाला इंडेक्स दिलेला. इफ यू सी ऑन द लेफ्ट हँड साइड गाईज, तुम्हाला इंडेक्स दिलेला आहे. दिस इंडेक्स विल शो यू दॅट विच शेप इज यूज फॉर व्हॉट पर्पज. बघा, दिसतो तुम्हाला इंडेक्स. इंडेक्स अर्थ इंडेक्स 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 अर्थ करतो सूची. प्लीज म्यूट युअर साऊंड. ओके, इंडेक्स म्हणजे काय? सूची. इंडेक्स म्हणजे काय होतं? त्याला सूची म्हणतात, राईट. सो द एरो, हा एरो दाखवलाय, डाऊनवर्ड एरो दाखवलाय. एरो कुठे आहे? डाऊनवर्ड आहे. खालच्या दिशेने बाण दाखवलेला आहे. दॅट मीन्स एंट्रन्स. तर बघा, गार्डनची एंट्री इथून आहे. कुठून आहे एंट्री? इथून. सो दिस इज द एंट्रन्स ऑफ द गार्डन. आता प्रत्येक शब्द लिहायला सोपं नसतं, त्यामुळे नकाशा असा काढलेला असतो आणि तुम्हाला काय केलं असतं की असे इंडेक्समध्ये तुम्हाला वेगळी चिन्ह वापरली जातात. देन बघा, तुम्हाला एक सर्कल दिलाय, त्या सर्कलमध्ये ब्ल्यू कलर दिलाय. कोणता कलर दिलाय? ब्ल्यू कलर इन अ सर्कल. त्याला म्हटलं त्यांनी फाउंटन. काय म्हटलंय? फाउंटन किंवा कारंजे. फाउंटन किंवा कारंजे. इफ यू सी द मॅप ऑफ द गार्डन, तुम्हाला गार्डनच्या बरोबर मध्यभागी फाउंटन तुम्हाला दिसतंय. दिसतंय का बघा इथे? यू कॅन सी द फाउंटन हियर. दिसतंय तुम्हाला? सहसा फाउंटन वगैरे गार्डनच्या मध्यभागी तुम्हाला पाहायला मिळतात, मध्यभागी किंवा एंट्रन्सला. दिसतंय तुम्हाला? हे आहे तुमचे फाउंटन किंवा कारंजे. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल. देन त्यानंतर बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? ग्रीन कलर दिलाय. छोटासा गोल दिलाय ग्रीन, आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर वापरलेला आहे. सर्कल आहे. सो दॅट इज नोन एज बुशेश. झुडपं आहेत ती. काय आहेत? झुडपे आहेत. बघा, दिसत तुम्हाला इथे झुडपे आहेत, इथे झुडपे आहेत, इथे झुडपे आहेत. हिअर ऑल्सो, हिअर ऑल्सो. अजून तुम्ही बऱ्याच ठिकाणी झुडपे वापरलेली आहेत. कुठे पण आहेत ते बघा. देन ट्रायंगल वापरला आहे. इन ट्रायंगल ग्रीन कलर वापरला आहे, पण लाईट ग्रीन कलर आहे. दे आर द ट्रीज. ही झाडं आहेत. बघा, ही झाडं आहेत, ही झाडं आहेत. झाडांमध्ये अंतर आहे. दोन झाडांमध्ये बघा इथे पण दिसत तुम्हाला झाडमध्ये अंतर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी बुशेश म्हणजे झुडपं लावलेली आहेत. गार्डन मध्ये झाडं असणारच. बघा, भरपूर झाड आहेत. दिसत तुम्हाला? यू कॅन सी ट्रायंग्युलर शेप्स. बघा, देन थोडं पुढे जाऊया. येस, नाऊ व्ही शेप तुम्हाला लॉन दिले. लॉन म्हणजे काय? गवत. सी, दिस इज अ लॉन. लॉन म्हणजे काय? गवत. बघितलं ना, गवत असतं. बघा इथे तुम्हाला लॉन आहे. सो या ठिकाणी जाऊन बसतो आपण, खेळतो, मजा करतो. या ठिकाणी दिसत व्ही शेप लॉन आहे. या ठिकाणी गवत आहे. बघा, आता बगीचा म्हटलं की तुम्हाला घसरगुंडी पाहिजे, स्लाइड पाहिजे की नाही? घसरगुंडी पाहिजे की ना? घसरगुंडी कशी दाखवलेली आहे? घसरगुंडी कशी दाखवलेली आहे? तर एक रेक्टॅंगल आहे आणि इन दॅट रेक्टॅंगल येलो कलर दिलेला आहे. कोणता कलर आहे? येलो. सो आता गार्डनमध्ये तुम्ही एंट्री केली. एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा की या ठिकाणी घसरगुंड्या पाहायला मिळतात तुम्हाला. सी, देर आर 1, 2, 3, 4. किती आहे तर? 4 स्लाइड्स आहेत. 4 घसरगुंड्या आहेत. 4 किती आहे? स्लाइड्स आहेत. 4 घसरगुंड्या दिसतो तुम्हाला येलो कलरच्या. या ठिकाणी आहे तुम्हाला घसरगुंडी खेळायला सगळ्यांना आवडतं. देन देर आर स्विंग्स. यू यू मध्ये स्विंग दिले. स्विंग म्हणजे काय? झोका. स्विंग म्हणजे काय? झोका. यू येतो. बघा इथे तुम्हाला दिसत तुम्हाला 1, 2, 3,
फोर फाइव किती स्विंग्स आहेत, पाच झोके या ठिकाणी आहेत, किती झोके आहेत, पाच झोके तुम्हाला गार्डन मध्ये दिलेले आहेत. आफ्टर दॅट देर इज अ कॅन्टीन, भूक लागते सर्वांना, आपल्याला गार्डन मध्ये गेल्यानंतर भूक लागते, अशी पण आपल्याला भूक लागत असते आपण जेव्हा बाहेर जातो. सो वेन एव्हर यू फील हंग्री यू कॅन गो टू कॅन्टीन अँड हॅव सम स्नॅक्स, जाऊन तुम्ही काही स्नॅक्स वगैरे खाऊ शकता. कॅन्टीन बघा, यू कॅन सी देर इज अ कॅन्टीन ऍट द कॉर्नर, या ठिकाणी कॉर्नर मध्ये कॅन्टीन दिसत तुम्हाला, कॅन्टीन आहे, उपहारगृह आहे ते. आता गार्बेज बिन आहे, कचऱ्याचा डबा त्या ठिकाणी आहे, कारण आपण कचरा करत होतो, कचऱ्याचा डबा या ठिकाणी बघा, देर इज वन हिअर वन हिअर, दोन आहे, दोन गार्बेजचे बिन आहे, कचऱ्याचे डबे आहेत ते. अजून कुठे आहे का बघूया, कचऱ्याचे डबे, कॅन्टीन एकच असणार आहे. येस देन येस ओके, ओनली टू गार्बेज बिन्स आर देअर ऍट द वन ऍट द नियर दी कॅन्टीन, एक कॅन्टीनच्या जवळ आहे अँड इट इज ऍट नेक्स्ट एंड ऑफ द कॅन्टीन और अपोजिट द कॅन्टीन. देन टॉयलेट आहे या ठिकाणी बघा, देर इज अ वॉशरूम होतो, टॉयलेट आहे बघा, स्वच्छतागृह या ठिकाणी आहे. देन रॉकेट, रॉकेट सुद्धा आहे, रॉकेट इज ऑल्सो, रॉकेट म्हणजे काय, रॉकेट सुद्धा एक खेळण्याचा एक प्रकार आहे. तुम्ही कधी गार्डन मध्ये गेला असाल, तुम्ही एक असं उंच बघा, उंच असं काय रॉकेट सारखं असतं असं उंच, आणि त्या रॉकेटवर मुलं तिथे अशा पायऱ्या वगैरे असतात तुम्हाला चढण्यासाठी, यू कॅन गो इन दॅट रॉकेट. तुम्ही कधी गेला असेल गार्डन मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, या ठिकाणी रॉकेट बघा, जसं तुम्हाला देर इज वन रॉकेट हिअर. देन देर आर बनियन ट्रीज अँड प्लॅटफॉर्म, तुम्हाला त्या ठिकाणी वडाची झाडं आहेत आणि काय आहे तर तुम्हाला तिथे बसायची जागा आहे. कुठे बघा, एंट्रन्सलाच आहे इथे, सी हिअर दिस हिअर ऍट दिअर सॉरी. अजून काय बघा पुढे, आणि स्टॉल आहे, स्टॉल म्हणजे काय दुकानं, स्टॉल म्हणजे काय दुकानं आहे त्या ठिकाणी, काही काही दुकानं असतात तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी खेळायला आपला विकत घेऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी बघा. इथे दिस आता स्टॉल कुठे, तर ऍक्च्युली स्टॉल बाहेरच आहेत, जे तुम्ही गार्डनमध्ये एंट्री करता ना गार्डनच्या बाहेर स्टॉल आहे, वन टू थ्री फोर फाय सिक्स, सहा दुकानं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो इन दिस वे यू कॅन हॅव अ मॅप ऑफ गार्डन, गार्डन तुम्हाला तुम्ही वापरलेला आहे, अँड फॉर दॅट पर्पज दे आर युझिंग व्हेरियस शेप्स. समजतो सर्वांना, गुड. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉ, मस्त आहे, आपण थोड्या वेळाने बघूया.